हॅलो गाईज, वेलकम टू पिकोळी व्लॉग्स. आपण आज जात आहोत कुसुमा देवीला. आम्ही चाललो पार्टी करायला, तुम्ही पण या सगळ्यांनी. मटन खायला या सगळ्यांनी आमच्या बरोबर. कॅमेरा एवढा भाग येतो ना. केवढे सगळं हसते. आपल्याला खड्डे भरपूर आहेत ना. कधी राहता सूत्र वगैरे काय आहे. इथे गेलं तर जीवनाकोळी एवढा आहे आणि असं झालं तर कुसुमा देवी दिव्याघर. सोन्याचा गणपती आहे तिकडे. आम्हाला एक आंबा भेटलेला आहे. झाडावर आताच नुकताच पडला होता आंबा, तो भेटला. ही जी कुसुमादेवी आहे ही जंगलामध्ये बसलेली आहे. कुसुमादेवी, सोमसाई देवी आणि बहिरी देव हे बहीण भाऊ आहेत. फुल ऑपरेटिंगच आहे एकदम रस्ता. बाईक चालवायला मस्त वाटते. एकदा तरी तुम्ही या इकडे, तुम्हाला पण मजा येईल. बघा एवढ्या उन्हात पण कोकणातला निसर्ग कसा आहे, एकदम हिरवागार. हे असं डोंगरतून खाली जावं लागते आणि तर पुढे पडत चालायचं आहे तिकडून. असं आंबा भेटला आता. आम्हाला पण भेटला आंबा. तो बघ पडलेला आंबा भेटला आम्हाला. बघ आम्ही आंबा खातोय. आंबा पडलेला भेटलेला. त्याचे भरपूर आंबे पडलेले. आंब्याचं झाड आहे. हे बघा. इथे व्यवस्था केलेली आहे आता जेवाजी. इथे चूल पेटवणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही इथे नारळ मांडतो आता आणि नारळ मांडायला पहिली सुरुवात करतो इथे. त्याला मी सांगते.